आपण आता पाठ्यपुस्तकाची माहिती करत असताना पहिला पाठ किंवा पहिल्या पाठाच्या अगोदरची जी काही प्रार्थना आहे केवलम कंठस्थी करणारा तर म्हणजे श्लोक आहे हे श्लोक याची माहिती आपण बघितलेली आहे गाईड मध्ये ते बघून त्याच्या आधी तुम्ही लिहिले असतील पुढच्या पानावरती पटत बोधत वाचन करा आणि समजून घ्या तर हे घड्याळ चित्र दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये किती वाजलेत हे आपण तिथे खाली माहिती दिलेली आहे एक वाजन एक वाजले ही माहिती बघितलेली आहे पुढे वारांचे नाव दिलेले आहे पुढच्या पानावरती एक पानावरती चित्रपद कोश म्हणजे चित्रांचा संग्रह आणि त्याच्यात खाली संस्कृतचे नाव दिलेले आहे ते काय आहे असं वाचन करा आणि शब्दांचे अर्थ समजून घ्या आता पान क्रमांक 4 वरती आपला खऱ्या अर्थाने पहिला पाठ सुरू होतो प्रथम पाठ हो त्याचं नाव आहे परिचय परिचय म्हणजे स्वतःची ओळख स्वतःची माहिती तुम्हाला जेव्हा आपण व्याकरणाची माहिती बघत होतो आपण देव वनमाला या शब्दांची माहिती बघितलेली आहे मराठीच्या विभक्तीप्रमाणे त्या शब्दांचे अर्थ बघायचे आहे आणि ती माहिती बघत असताना शब्द आणि क्रियापद हा दोन जो काय भेद आहे फरक आहे वाक्यामध्ये शब्द आणि क्रियापद येतात तर त्याची माहिती सांगत असताना आपण देव शब्दाची माहिती बघत होतो त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं की शब्दांच्या पुढे हिटिंब येतात त्याला आपण काय म्हणतो विसर्ग म्हणतो आणि त्याचा उच्चार कसा होतो त्याचा उच्चार होतो ह किंवा परिचय शब्द आहे त्याचा उच्चार कसा होणार परिचय ह देव ह त्याप्रमाणे याचे उच्चार करायचे आता बघा काही शब्द अर्थ लिहून घ्या अहम अहमचा अर्थ काय होतो आपण धातूंची माहिती बघत असताना याचे अर्थ पण बघितलेले अहम म्हणजे तो म्हणजे तू सह म्हणजे तो येश येश म्हणजे हा येशा येशा म्हणजे ही आणि सा म्हणजे ती आता बघा आपल्याला संस्कृत भाषेतील जे काही शब्द असतात ते कसे वाचन करायचे याची माहिती आपल्याला मिळालेली आहे विसर्गाशब्द ह उच्चार करायचा देव ह आणि पुढे क्रियापद येतील क्रियापदाच्या वेळेस मग आणखी त्याची माहिती सांगू बघा आता हा पहिला पाठ आहे वाचनही आपल्याला करता येतं आणि अर्थ पण तुम्ही सांगू शकता इतके सोपे अर्थ आहे प्रथम घटक पहिला घटक त्याचा पहिला पाठ परिचय हो पहिले वाक्य बघा अहम छात्र हो काय होईल अर्थ छात्र म्हणजे विद्यार्थी अर्थ काय झाला मग मी विद्यार्थी आहे पुढे मम नाम राहुल मम मम शब्दाचा अर्थ काय मम म्हणजे माझे हे मग पूर्ण लिहायचा मम म्हणजे माझा माझी माझे अशा अर्थ मम नाम राहुल नाम म्हणजे काय नाव माझे नाव राहुल आहे मम माता बिदुला तुम्ही अर्थ सांगू शकता आता काय आपण वर्गात नाही त्यामुळे आम्ही तुम्हाला विचारू शकत नाही वर्गात असं त्या आपण विचारू शकतो तू सांगा अर्थ तर या पद्धतीने इतके सोपे आहे तुम्ही त्याचे अर्थ लावू शकतो मम माता विदुला माझ्या आईचे नाव विदुला आहे मम पिता सुरेश
माझ्या वडिलांचे नाव काय आहे सुरेश तुम राधा तू राधा आहेस तुम छात्रा तू विद्यार्थिनी आहेस येश अथर्व हा अथर्व आहे स दीपेश तो दीपेश आहे एषा रमा येश हा शब्द पुल्लिंगी आहे येश ह आणि एषा हा शब्द स्त्रीलिंगी आहे आपण मराठीत म्हणतो ना हा माधव ही माधवी तर हा ही जसं मराठीत आपण वापरतो त्याला संस्कृत मध्ये काय म्हणतात एष म्हणजे हा आणि एषा म्हणजे ही तो आणि ती तसं संस्कृत मध्ये काय म्हणायचं सह म्हणजे तो आणि तिला काय म्हणायचं संस्कृत मध्ये सा तर सा श्रेया तर ती श्रेया आहे असं होत नाही सह श्रेया तो श्रेया असं होणार नाही तर म्हणून श्रेया शब्द स्त्रीलिंगी आहे म्हणून सा शब्द कसा आहे स्त्रीलिंगी आहे आता खाली बघा एक हात दिलेला आहे आणि त्या हाताच्या बोटावरती असे बाण उणे केलेले आहे आणि वरती त्याप्रमाणे वाक्य दिलेले आहे बघा ते आपण बघूया नंबर एक एक पद सुरुवात करूया तर त्या बोटाला नाव दिलेले आहे आणि आपल्या कुटुंबातील व्यक्तींची उपमा त्याला त्या त्या बोटाला दिलेली आहे आपला जो हात आहे त्यातील महत्त्वाचा शब्द महत्त्वाचा बोट कोणते अंगुष्ठ तर बघा एष स्नेहानु तातह तातह म्हणजे वडील शब्दातले महत्त्वाचं एष स्नेहानु तातह या ठिकाणी तातह म्हणजे वडील तर हे अंगुष्ठ आमच्याला वडिलांची उपमा देते हे स्नेहानु वडील आहे अस्य नाम खरो अंगुष्ठ यांचं नाव काय आहे अंगुष्ठ त्याच्या पुढे तर्जनी बोट आहे आपलं हे निकटे निवसती ननु माता निवसती म्हणजे राहते है ना गच्छती आपण क्रियापद बघितलेले गच्छती राहते तर ननु म्हणजे खरोखर निकटे म्हणजे जवळ निकटे निवसती ननु माता वडिलांच्या जवळ माता आहे म्हणून त्या तर्जनी बोटाला काय नाव दिले आईची उपमा दिलेली आहे नाम तर्जनी तस्या नाम तर्जनी त्या बोटाचं नाव काय तर्जनी तर तर्जनीला आईची उपमा दिलेली आहे पुढे मधलं बोट आहे त्याला मध्यमा आपण म्हणतो ज्येष्ठ पुत्री दीर्घतमा नाम मध्यमा तस्या तर हे ज्येष्ठ पुत्री दीर्घतमा मोठी मुलगी मध्यमा आहे बोट तस्य नाम काय मध्यमा पुढे मधल्या बोटाचं शेजारी असलेलं बोट त्याला आपण अनामिका म्हणतो तस्या भगिनी मनोरमा मध्यमाची बहीण अनामिका या अर्थाने तस्या भगिनी मनोरमा तिची बहीण कोण आहे मनोरमा म्हणजे तिचं नाव आहे मनोरमा अस्ति ननुसा अनामिका ती कोण आहे अनामिका आणि शेवटचं बोट आहे अंते शेवटी भवती कनिष्ठ बाला म्हणजे छोटी मुलगी तस्या नाम कनिष्ठिका तिचं नाव आहे कनिष्ठिका हस्तद्वयेन प्रणमामि आशीर्वादं विंदामि हस्तद्वय म्हणजे दोन हात प्रणमामि नमस्कार करतो आशीर्वाद विंदामी विंदामीचा अर्थ लिहून घ्या मिळविणे आशीर्वाद विंदामी दोन्ही हाताने नमस्कार करतो आणि आशीर्वाद मिळवितो याप्रमाणे हे सगळे पाठ सगळे सोपे आहे आणि व्याकरणाचा अभ्यास केल्यामुळे आणखी ते सोपे होतात पुढे कह का किम या तीन शब्दांची माहिती या पुढच्या पाठामध्ये दुसऱ्या पाठामध्ये दिलेली आहे सोपं असल्यामुळे ते पुढचं मी घेतोय कह म्हणजे कोण शब्दात लिहून घ्या पहिले कह म्हणजे कोण
किम सर्वनामाची रूप आहे, मूल काय आहे किम सर्वनाम, आणि या किम सर्वनामाची काय कह का आणि किम या तिरीचा अर्थ होतो कोण, पण हा शब्द पुल्लिंगी आहे, हा शब्द स्त्रीलिंगी आहे आणि हा नपुंसकलिंगी आहे. सर्वनामे असतात ते तिन्ही लिंगात चालतात, अर्थ तेच असतात, लिंगाप्रमाणे अर्थ बदलतात. पुल्लिंगीसाठी एष अशिम, एष म्हणजे हा, पण आताच लिहून घेतलेला शब्द आहे. एष चलती, हा चालतो. आता प्रश्नार्थ वाक्य क चलती, कोण चालतो, एष अशिम चलती, हा अशिम चालतो. स प्रसाद, तो प्रसाद मुलाचं नाव आहे. सह धावती, तो धावतो. प्रश्नार्थ वाक्य तयार केले, क धावती, क म्हणजे कोण, कोण धावतो, सह प्रसाद धावती, तो प्रसाद धावतो. योगेश धावती, अर्जुन गच्छती, मेघ वर्षती, सिंह गर्जती. आपण गच्छतीची माहिती बघितलेली आहे, गच्छती म्हणजे जातो, त्याप्रमाणे धावतो म्हणजे धावणे, गच्छती म्हणजे जाणे, वर्षती म्हणजे वर्षा होणे आणि गर्जती म्हणजे गर्जना करणे. छात्रामच्या द्वयशी सहाय्याने वाक्याने वदंती. आता या ठिकाणी बघा, पुढे दिलेलं तुम्हाला लिहिण्यासाठी स्वाध्याय म्हणून आपण या ठिकाणी शब्द दिलेले आहेत आणि या ठिकाणी क्रियापद दिलेले आहे. तुम्ही तुमच्या वहीमध्ये जर लिहून काढायचं, छात्र पठती, गिरीश आगच्छती, मयूर खादती, हे शब्द दिलेले आहेत, मूषक उंदीर, शुनक पोपट, अश्व घोडा, आणि क्रियापद दिलेले शब्द आणि क्रियापद, याच्याप्रमाणे वाक्य तयार करायचे. नंतर काहीतरी भाषा अभ्यास, चित्रम दृष्ट्वा वाक्यम लिखत. आता हे जे काही चित्र दिलेले तर ते ते प्राणी जे जे काही क्रिया करतात त्याच्याप्रमाणे खाली वाक्य तयार करायचं, वाक्य आपण लिहायचं. उदाहरणार्थ पहिले चित्र दिलेले आहे, मुलगा आहे, काय करतो, लिहितोय. आपण काय लिहायचं खाली, बालक लिखती, मूषक खादती, गज चलती, याप्रमाणे. एषा सा म्हणजे स्त्रीलिंग शब्दाबद्दलची माहिती. एषा निलिमा, ही निलिमा आहे. एषा गायती, गायती म्हणजे गाते, गाणं म्हणते. ही गाते. का गायती, कोण गाणं म्हणते. वरती वाक्यामध्ये बघा, क धावती, क चलती असं आलेलं आहे. इथं काय, का गायती, तर कारण हा शब्द का शब्द काय स्त्रीलिंगी आहे, मुलीबद्दल तो शब्द आलेल्यामुळे असल्यामुळे कह न येता का आलेला आहे. एषा निलिमा गायती, ही निलिमा गाते. सा स्वाती, ती स्वाती आहे. सा नृत्यती, ती नाचते. का नृत्यती, कोण नाचते, सा स्वाती नृत्यती, ती स्वाती नाचते. याप्रमाणे की कल्पित वाक्य ते लिहा, त्याचे अर्थ लिहा. आता हे सर्व वाचन करा आणि याचे मराठीमध्ये तुम्ही अर्थ लिहू शकता. पुढच्या पानावर ठेवत जसे हरिण, गायक, नृप, सह, कह आणि पुढे चटका, पिपीलिका, बालिका, विद्यार्थिनी, महिला, मक्षिका, या सर्वांच्या वाक माध्यमातून बघा. पुढच्या सहा पानावरती इथं शब्द दिलेले आहेत आणि इथं शब्द दिलेले आहेत, खाली मात्र क्रियापद दिलेले आहे. तर इथं पुल्लिंग शब्द दिलेले आहेत, या ठिकाणी स्त्रीलिंग शब्द दिलेले आहेत आणि खाली क्रियापद दिलेले आहेत. तर या माध्यमातून हे तुम्ही वाक्य तयार करायचे. म्हणजे उदाहरणार्थ कसं, हरिण इथं काय असं धावती, गायक गायती, नृप तिष्ठती, हसती, चटका गच्छती,
या प्रमाण की बात की तुम्हाला तस्तयर करता येते या पद्धतीने की सर्व का अभ्यास करा आणि पहिले जे काय पाठाचे श्लोक आहे ते श्लोक वाचा किती झालेला आपण पुढे येऊ